आज आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस नागपुरात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे हे आज 11:30 उद्घाटन समारंभानंतर माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे चे स्वागत रोपटे आणि पारितोषिक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल व इतर मान्यवर उपस्थित होते. बात अभी से सेंट्रल गवर्नमेंट में पहले काम करती थी तो सेंट्रल गवर्नमेंट में जो पूरा है करीब 16 से 20 लाख एप्लीकेशन हर साल आते हैं. 16 से 20 लाख लोग एप्लीकेशन लेते हैं, यू नो आर टी ए में एप्लीकेशन करते हैं. बट एक थी तो ऑनलाइन एप्लीकेशन आते थे तो ऑनलाइन रिप्लाई दिया जाता था. तो हमारे सब जो इन्फॉर्मेशन ऑफिसर्स थे एवरीबडीज ईमेल आईडी वॉज लेट. जैसे आपको अपना डिपार्टमेंट चूज़ करना है और डिपार्टमेंट चूज़ करने के बाद उसके अंडर कोई ऑर्गेनाइजेशन है, फिर उसके बाद क्या सब्जेक्ट है, आपको उसको इन्फॉर्मेशन के लिए आपको ईमेल करना है. ईमेल करने के बाद गलती से किसी और के पास पहुंच गया तो भी वो इंश्योर करेंगे सही आदमी के पास चले जाए. चलो आपको पता नहीं कि इसरो के अंदर सैटेलाइट कौन बनाता है, रॉकेट कौन बनाता है, फ्यूल का काम कौन देखता है, आपको पता नहीं है. लेकिन आपने इसरो को एक लगा दिया है आरटीआई का इन्फॉर्मेशन कि चंद्रयान 2 का फेलियर का रीज़न क्या है. तो उसके बाद आप लगाएंगे तो इसरो से आएगा, फिर यूआरओ सैटेलाइट सेंटर में जाएगा, फिर हमारे प्रोजेक्ट टीम में जाएगा, फिर उसका रिप्लाई आएगा. सो वन थिंग अबाउट आर टी आई ऑनलाइन इज, एक तो है आपको मॉनिटर करना बहुत ईजी हो जाएगा कि कोई छुपा नहीं सकता कि मेरे पास डेट यानी ये एप्लीकेशन आया है कि नहीं. आज जब हम लोग डेटा देते हैं तो हमारे जो नीचे के जो क्लर्क से अवल कारकुन है, तहसीलदार से, सब लोग जो इन्फॉर्मेशन देते हैं वही हम लोग आगे करते हैं. अगर कोई इन्फॉर्मेशन आया ही नहीं बोलेंगे तो आई मीन जो एप्लीकेशन आया ही नहीं बोलेंगे तो उसको ट्रैक करना बहुत मुश्किल होगा. इवन द इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन असं डेसिग्नेट केलेलं आहे. त्याचं 28 सप्टेंबरला जो आपण साजरा करत असतो त्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माहिती आयोगाचे नागपूर खंडपीठाचे प्रमुख श्री राहुल पांडे सर, आपल्या डिव्हिजनच्या डिव्हिजनल कमिशनर मॅडम विजयलक्ष्मी मॅडम, मनरेगा आयुक्त गुलाने साहेब, देशपांडे सर आणि माहिती आयोगाचे नागपूर खंडपीठातले सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मीडिया. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना इंटरनॅशनल डे टू फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन म्हणजे जागतिक माहिती अधिकार दिन याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळची थीम जसं सांगितलं प्रास्ताविकामध्ये की यूज ऑफ डिजिटल स्पेस इन राईट टू इन्फॉर्मेशन हा एक मेजर थीम जी आहे ती घेण्यात आलेली आहे. याचे जे दोन तीन महत्त्वाचे पैलू आहेत ते म्हणजे सर्व लोकांना इंटरनेटचा ॲक्सेस असला पाहिजे जेणेकरून त्यांना ऑनलाईन काही जी इन्फॉर्मेशन असेल ती ॲक्सेस करता येईल हा एक मुद्दा. आणि त्याचबरोबरीने गव्हर्नमेंट असेल, ज्युडिशियरी आहे किंवा माहिती अधिकारांचे जे आपली कमिशनर्स आहेत त्यांचे रोल जेणेकरून जास्तीत जास्त माहिती जी आहे ती लोकांना ऑनलाईन अवेलेबल होईल त्याच्यासाठी वेगाने अर्ज करून फिजिकली येऊन ती माहिती घेण्याची गरज पडायला नको ही यावेळची जे हे आहे या दिनाची यावेळची थीम आहे. त्याच्यानुसार आपल्याकडे कल्पना आहे की आपण ही ऑलरेडी बऱ्यापैकी याच्यासाठी आपण प्रोग्रेस केलेली आहे. इवन माहिती आयोगामध्ये सुद्धा बऱ्याचशा आपल्याकडे ऑनलाईन हिअरिंग्स होत असतात. आपल्या जे शासकीय कार्यालय आहेत, मग स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा राज्य शासनाचे कार्यालय आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपण वेबसाईट्स डेव्हलप केलेले आहे आणि बऱ्यापैकी माहिती जी आहे ती आपण ऑनलाईन टाकत असतो. याला अधिक सक्षम बनवणं हे आवश्यक आहे म्हणजे व्हॉलंटरी डिस्क्लोजर्स जे व्हायला पाहिजे आणि आपल्या ज्या सगळ्या वेबसाईट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वंकष अशी जी माहिती आहे देणं अपेक्षित आणि अपडेट करून देणं ते करायला पाहिजे. त्याच्यावर नक्कीच अधिक प्रयत्न करणं आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे.